नमस्कार, अलकनंदाज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। मी आता तुम्हाला कच्च्या आंब्याचं पन्ह कसं बनवायचं ते सांगत आहे। हे बघा, हा कच्चा आंबा आहे, हे जिरे पावडर आहे, हे काळं मीठ आहे, साखर आहे आणि खिसून घेतलेला गुळ आहे। आता मी काय करणार आहे, हा जो कच्चा आंबा आहे तो उकडून घेणार आहे आणि ह्याचा पूर्ण गर बाजूला काढणार आहे, साल बाजूला काढून टाकणार आहे, कोय बाजूला काढणार आहे आणि मधला नुसता गर घेणार आहे। आता आपला आंबा उकडून झालेला आहे, मी त्या आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। एक आंब्याला एवढंच गर मी त्याच्यात 2 ग्लास पण बनतो। या गर मध्ये आता पाणी घालत आहे, 2 ग्लास पाणी घालायचं आहे गर मध्ये आणि त्यात 2 चिमूट जिरे पावडर घालायचे आहे आणि 2 चिमूटच हे काळं मीठ घालायचं आहे आणि साखर मात्र आपल्याला जेवढी हवी तेवढी घालायची आहे, गोड लागेल इतकी साखर घालायची। मी एका ग्लासाला 3 चमचे साखर घालणार आहे आणि प्रत्येकी 2-2 चमचे गुळ घालणार आहे मी एका ग्लासासाठी। आणि हे पूर्णपणे चांगलं ढवळून घ्यायचं आहे। हे मिक्स झालं, हे पिण्यासाठी तयार झालेलं आहे। जर आपण उन्हातून वगैरे आलो आणि हे जर पण घेतलं तर शरीरातली सगळी उष्णता निघून जाते, एकदम फ्रेश फ्रेश वाटते, थंड थंड वाटते। मात्र फ्रीज मधलं पाणी वगैरे घेऊन हे पण बनवायचं नाही, फक्त माठातल्या पाण्याचंच बनवायचं तर उष्णता निघून जाते। जर तुम्ही फ्रीज मधलं पाणी वापरलं तर उष्णता वाढेल ह्याच्यामुळे। हे पूर्ण गरविरगळा हे पिण्यासाठी तयार झालेलं आहे। हे तुम्ही मिक्सर मध्ये फिरवून घेतलं तरी सुद्धा चालत, म्हणजे गर लवकर विरघळा जातो। आपले छान सपन तयार झालेलं आहे। बघा, तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। आवडली तर मला लाईक पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।